गाइस अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण आहोत पंजाब राज्यातील सुवर्ण मंदिराचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृतसर या शहरामध्ये. आणि आजच्या या व्हिडिओपासून आपण अमृतसरमधील काही मुख्य टुरिस्ट प्लेसेसना भेट देणार आहोत. आणि सर्वात अगोदर आपण भेट देणार आहोत अमृतसर येथील जगप्रसिद्ध हरिमंदिर म्हणजे सुवर्ण मंदिराला, ज्या मंदिराला शीख धर्मियांचा सर्वात पवित्र स्थळ आणि मुख्य गुरुद्वारापैकी एक म्हणून ओळखले जाते. तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करूया गोल्डन टेम्पल एक्सप्लोर आणि मुंबईवरून इकडे कसे पोहोचता येईल, त्यासोबतच इकडे राहण्याची इकडे फिरण्याची इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला अमृतसरच्या या सिरीजमध्ये माहीत पडेल. मुंबईवरून अमृतसरला जायला सर्वप्रथम आम्ही मुंबई सेंट्रल स्टेशनला आलो आणि मुंबई सेंट्रल स्टेशनवरून संध्याकाळी 6:45 सुटणारी गोल्डन टेम्पल मेल पकडली. ही ट्रेन आपल्याला अमृतसर येथे दुसऱ्या दिवशी रात्री 11:45 पोहोचवते. या ट्रेनचं जनरल डब्याचे तिकीट हे 430 रुपये आणि स्लीपरचे 760 रुपये आहे. मुंबईवरून 29 तास आणि 1891 किलोमीटरचा प्रवास कम्प्लीट करून आपण आता पोहोचलो आहे अमृतसरला. आणि आपल्या ट्रेनला इकडे यायचं होतं रात्री 11:45, तर आपल्या ट्रेननी आपल्याला इकडं पोहोचवलं आहे रात्रीच्या 12:15. जर्नी एक्सपिरियन्सबद्दल जर बोललं गेलं ना, तर तुम्हाला एकच सांगेन, ह्या गाडीच्या तुम्ही जनरल डब्यातनं अमृतसरला यायला मुळीच प्रवास करू नका, कारण की मुंबई ते लुधियानापर्यंत खूप भयंकर गर्दी असते. त्यामुळे अमृतसरला जायचं असेल ना, तर 1 महिना अगोदरच प्लॅन करा आणि शक्यतो रिझर्वेशन करूनच अमृतसरला पोहोचा. मित्रांनो, आता वाजले दुपारचे 12 आणि फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला जायचं इकडच्या गोल्डन टेम्पलकडे. काल रात्रीच गेलेलो पण खूप उशीर झाल्यामुळे काही शूट करू शकलो नाही. आणि अमृतसर येथील हॉटेल आणि राहण्याच्या सुविधेबद्दल जर बोललं गेलं ना, तर इकडे आपल्याला हॉटेल जे आहेत ते अगदी आरामात 400 ते 500 रुपयापर्यंत भेटून जातात. जर तुम्ही 2 ते 3 जण असाल तर, जास्ती जण असाल तर प्राईस वाढू शकते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ऑनलाईनवरती वगैरे चेक करू शकतो हॉटेलचे प्राईस वगैरे, किंवा तुम्ही इकडे नॉर्मली जर रस्त्यांवरती फिरलात जरी ना हॉटेलसाठी, तरी आपल्याला अगदी आरामात हॉटेल वगैरे ऑफलाईन मिळून जातात. हरिमंदिर म्हणजेच गोल्डन टेम्पल हे पंजाबमधील अमृतसर रेल्वे स्टेशनवरून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रेल्वे स्टेशनवरून आपण येथे रिक्षाने किंवा मंदिरापर्यंत जायला फ्री बसेसची सुविधा देखील उपलब्ध आहे. आता आपण आलो इकडच्या श्री गुरु रामदासजी निवासच्या इकडे. आणि समोर तुम्ही बघू शकता गोल्डन टेम्पल आपल्याला इथूनच दिसतो, पण इकडे यायच्या अगोदर आहे ना आपल्याला चप्पल वगैरे जे आहे ते काउंटरवरती जमा करावे लागतात. आपल्याकडे जे पण बॅगेज वगैरे असतील ना ते जमा करावे लागतात, देन तिथून आपल्याला एंट्री आहे. एंट्री करायच्या अगोदर पण आहे ना इकडे आपल्याला डोक्यावरती रुमाल वगैरे लावावं लागतं. मंदिरात जाण्यासाठी सर्वात अगोदर डोक्यावर रुमाल आणि त्यानंतर पाय धुवूनच प्रवेश करता येते. सुवर्ण मंदिराबद्दल जर बोलले गेले तर हे शीख धर्मियांचे सर्वात प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. अमृतसर या शहराचे नाव एका सरोवरावर आधारित आहे, ज्या सरोवराचे निर्माण हे शीख धर्मियांचे चौथे गुरु रामदासजी यांनी स्वतःच्या हाताने केले होते. तसेच या गुरुद्वाराच्या बाहेरील भाग हा सोन्याने बनवलेला आहे, म्हणून या मंदिराला सुवर्ण मंदिर हे नाव दिले गेले. मित्रांनो, आपण आता जस्ट गुरुद्वाराच्या बाहेर आलेलो आहोत आणि तुम्ही बघितलं असणार दिवसाचा व्ह्यू कसा असतो इकडचा. अजूनही व्हिडिओ संपलेला नाही आहे, कारण की इकडचा महत्वाचा नाईटचा व्ह्यू दाखवायचा बाकी आहे. कसं आहे ना, ह्या उरलेल्या वेळामध्ये आपल्याला वाघा बॉर्डर, इकडचा जालियावाला वाघ वगैरे आहे ते फिरायचं आहे, त्यामुळे आता आपण चाललोय तिकडे. तर आता चला भेटूया रात्री. मित्रांनो, तुम्ही डे व्ह्यू तर बघितला असणार गोल्डन टेम्पलचा, आता वेळ येते इकडचा नाईट व्ह्यू दाखवायची. आणि खरं सांगू ना, डे व्ह्यूपेक्षा नाईटचा व्ह्यू लय भारी, म्हणजे लय भारी. ते तुम्हाला आता मी दाखवीनच, तर रेडी राहा. 1, 2, 3. या मंदिराला दररोज 1000 भक्त आणि पर्यटक भेट देतात, तसेच येथे सर्व धर्मियांना प्रवेश दिला जातो.
गुरु रामदासजी निवास येथे सर्व भक्तांना फ्री ऑफ कॉस्ट राहण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यासोबतच येथे भक्तांसाठी 24 तास लंगर आहे, ज्यात हजारो लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. आता मित्रांनो, वाजलेत रात्रीचे 1 आणि जस्ट आपण गोल्डन टेम्पल फिरून आलेलो आहोत. तुम्ही बघितलंच असणार गोल्डन टेम्पलचा डेचा व्ह्यू आणि नाईटचा व्ह्यू कसा वाढला आहे, कमेंट करून एकदा नक्कीच सांगा. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडून जेवढी होईल तेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली. त्या व्यतिरिक्त अजून काही इन्फॉर्मेशन जर सांगायची राहिली असेल तर तुम्ही मला कमेंट करून किंवा मेसेज करून नक्की विचारू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.